ऐका आणि लक्ष असू द्या। महाराष्ट्रातील सज्जन श्रोत्यांच्या चरणी व माता भगिनींच्या चरणी खास विषय आम्ही सादर करीत आहो। विषयाचं नाव आहे श्रीयाळ चांगुणा अर्थात चिलियाबाळ। तर मग ऐकूया। सभेच्या गो बाई सभावरा ऐकावे तुम्ही माझ्या गिरीधरा माझ्या गिरीधरा गातो चिलियाची कथा चुकिया मापिया माने करा चुकी मापी माने करा पामराला चुकी माफी माने करा तर या ठिकाणी कथेला सुरुवात झालेली आहे। आपल्याला आपल्या समोर विषय सादर करीत आहे। विषयाचं नाव आहे चिलिया बाळ। तर या मातेनं भक्तीच्या पायामध्ये स्वतःचा बाळ कसा कापला ही शिवलीला अमृत मधील 14वा अध्याय आपल्या समोर सादर करीत आहे। कांतीय नगरी तराजा श्री आळजान महान पुण्यवान वाई करी तसे दान करी तसे दान ऐकाव गुणगान ग बाई बाई ऐकाव गुणगान ऐकाव गुणगान ग बाई बाई ऐकाव गुणगान ऐकाव गुणगान बाई बाई ऐकाव गुणगान ऐकाव गुणगान ग बाई बाई ऐकाव गुणगान। श्रीयाळ नगरी मध्ये हा हा श्रीयाळ राजा या कांतीयपुरी नगरीचा राजा महान पुण्यवंत होता दानशूर होता। त्याच्या सारखा शूरवीर या जगतामध्ये कोणी नव्हता। आणि त्याचा असा नेम होता रोज 500 ब्राह्मणांची पंगत दारामध्ये उठवली जात होती। हा नेमच आहे कुणाला ना कुणाला घास घातल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू नये असा शास्त्राचा नेम आहे। मग ही दानशूर लोकांची करणी पूर्वीच्या। हा आता एखादा जर अतिथी आला तर दार बंद केलं जातं। हा घरी कोणी नाही म्हणून सांगतात पुढं व्हा माफ करा अहो काय चाललंय काय। आणि ते असू द्या घरात पाहुणा माणूस जर आला आणि पाहुण्याला चहा प्यायला दुसरीकडं जर नेलं तर हा जीवून मोकळा होतो। एवढ्यात पाहुणा येतो हा हा बसा बसा जेवायला नाही नाही तुम्ही बसा की आमच्या बरोबर नाही नाही आम्ही तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही जेवू अगोदर जेवलंय हे काय पाहुण्याला माहीत आहे। पण हे चुकीचा प्रकार आहे। जोपर्यंत आपल्याजवळ आलेला अतिथी संतुष्ट होत नाही तवर त्या घरातल्या लोकांना जेवण्यास अधिकार नाही पाप आहे असो। पण ही स्त्रियाळ चांगुणा महान पतिव्रता पत्नी होती त्या स्त्रियाळाची। पतीची सेवा भावी वृत्ती तिच्या अंगी होती। पतीची सेवा करणं देवाऱ्यातल्या देवाची सेवा करणं आणि एकमेव त्या शंभू महादेवाची सेवा त्यांच्या घरामध्ये पिंड होती। आणि अशा प्रकारे त्यांचं अहोरात्र हा प्रोग्राम चाललेला होता। अतिथींना भोजन वाढणं दान करणं वस्त्र अलंकार वाटणं गायी वाटणं हे नेहमी चाललेलं होतं। आणि त्या शंभूदेवाची निशिम भक्ती होती। अशातच त्या ठिकाणी पती पत्नी अगदी आनंदामध्ये आहेत अशात नारद स्वामीची स्वारी त्या ठिकाणी उतरली। ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारावीन ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारावीन ब्रह्मविना घेऊन पृथ्वीला केले गमन ग बाई बाई पृथ्वीला केले गमन पृथ्वीला केले गमन ग बाई बाई पृथ्वीला केले गमन पृथ्वीला केले गमन ग बाई बाई पृथ्वीला केले गमन पृथ्वीला केले गमन ग बाई बाई पृथ्वीला केले गमन। ब्रह्मदेवाचा मुलगा नारायण नारायण या शब्दाचा या नामाचा जप करीत फिरत फिरत असणारा नारद स्वामी स्त्रियाळाच्या नगरीमध्ये येऊन पोचला। आणि त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर नारद स्वामी कसा होता नारद स्वामी पाषाणाला पाना फोडणारा होता। स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही ताळामध्ये सहज त्या नारदाला जाता येतो। हा म्हणून त्याची काय अवस्था आहे। ब्रह्मदेवाचा मुलगा नाव नारायण
ब्रह्मविना हाती घेऊन हाती घेऊन। नारायण कसा आहे, नारायणा नारायणा फोडी बाई पाषाणाला पाणा, नारायणा नारायणा फोडी बाई पाषाणाला पाणा। पाषाणाला पाडा फोडणारा हा नारद स्वामी व देवदैवता मध्ये भांडण लावून बघत बसणारा कळीचा नारद हा कळ लावण्यासाठी स्त्रियाल चांगुणा आणि यांच्या वाड्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे। आणि नारदाला बघताच त्या दोन्ही दाम्पत्यांनी त्यांना नमस्कार केला, स्वडश उपचारे पूजा केली आणि स्वडश उपचारे पूजा केल्याच्या नंतर नारद स्वामीच्या चरणी नतमस्तक झाले, दोघांनी लोटांगण घातलं। स्वडश उपचारे नारद पूजिला, स्वडश उपचारे नारद पूजिला, वंदन केले लोळत चरणाला ग बाई बाई लोळत चरणाला, लोळत चरणाला ग बाई बाई लोळत चरणाला। स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि नारद स्वामी भारावून गेलेले आहेत। नारद म्हणतात, धन्य धन्य मानवी प्राण्याला किती ज्ञान आहे, काय कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आणि समोरच शंभू महादेवाची पूजा रमलेली होती, सुंदर अशी पिंड होती, त्या पिंडीवर बिलवर दळे वाहिलेली होती आणि सतत धार त्या पिंडीवरती होती, अभिषेक केलेला होता, जिकडं तिकडं सुगंध दरवळत होता। नारद स्वामीला अत्यंत आनंद झाला आणि आनंदाच्या भरात आशीर्वाद देऊन चिरंजीव नांदा असं म्हणून असणारे नारद स्वामी तिथून पुढे निघालेले आहेत। ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारावीन, ब्रह्मदेवाचा मुलगा नाव त्याचे नारावीन, हाती विना घेऊन कैलासी केले गमन ग बाई बाई कैलासी केले गमन, कैलासी केले गमन नारदान कैलासी केले गमन। ब्रह्मदेवाचा मुलगा नारायण नारायण करीत त्या कैलास पर्वतावर गेला। नारदाची स्वारी येताच त्या शंभू महादेवाच्या जवळ काही भक्त मंडळी होते, काही शिवगण होते, पार्वती उजव्या मांडीवर बसलेली होती आणि अत्यंत आनंदामध्ये हे वातावरण असताना नारद स्वामी त्या ठिकाणी गेले। नारद म्हणाले, देवा म्हणले प्रणाम असो। शंभू महादेवाला आनंद झाला, नारदाच्या आगमनानं सगळी सभा अगदी तटस्थ झाली। शंभू महादेव म्हणतात, म्हणले नारदा, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळाचं गमन करता आमच्यावर भक्ती कोण्या ठिकाणी आहे का? अघटित घटना तुम्ही कुठं पाहिली का? आमचे निसीम भक्त कोण्या ठिकाणी आहेत हे आम्हाला तुम्ही सांगाल का? असं म्हटल्याच्या नंतर नारद स्वामीनं सांगितलं, स्त्रियाळ चांगुणा ही महान पतिव्रता माऊली आहे आणि स्त्रियाळ तिचा पती धार्मिक आहे, तुमची सेवा पूजा अर्चा केल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नाहीत, रोज 500 ब्राह्मणाची पंगती त्यांच्या दारामध्ये उठली जाते, तुमच्यावर निश्चिम अशी भक्ती आहे। असं सांगितल्याच्या नंतर शंभू महादेवाला वाटलं की आपल्यावर कितपत भक्ती आहे त्यांची पाहिलं पाहिजे। आणि मग शंभू महादेवाने काय केलेलं आहे, शंभू महादेवाने विचार केला, वेशबाई पालटीला वेश पालटीला निघाले पृथ्वीला ग बाई बाई निघाले पृथ्वीला, निघाले पृथ्वीला ग बाई बाई निघाले पृथ्वीला। महादेवाने विचार केला आणि वेश पालटलेला आहे आणि यतीचा वेश धरून ते अमृत्यू लोकावरती उतरले। आणि त्यावेळेला शंभू महादेवाने त्यांच्या घरी जाण्यासाठी काय नियोजन केलेलं आहे ते कसे जात आहेत। चांगुणेच्या बाई घरी पहा एक नवल झाले, चांगुणेच्या बाई घरी पहा एक नवल झाले, एक नवल झाले शंभू झाले गोसावी, सत्व हारवाई गेले, सत्व हारवाई गेले, सत्व बाई हारवाई गेले, सत्व हारवाई गेले, सत्व बाई हारवाई गेले।
गोसाव्याचा वेश धारण केला आणि यतीचा वेश धारण करून त्या असणाऱ्या स्त्रियाळ नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे। ते प्रथम स्त्रियाळ राजाच्या राजवाड्यामध्ये पोहोचले। अलखी नरंजन म्हणून आरोळी ठोकलेली आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या माऊलीनं या चांगुणेनं पतिव्रतेनं शंभू महादेवाची पूजा आटपून ते यतीचं स्वागत करण्यासाठी हातामध्ये फुलं पुष्प घेतलेले आहेत, पाणी घेतलेलं आहे, पूजा करून त्या ऋषीच्या दर्शनासाठी ती निघालेली आहे आणि त्यांना भिक्षा घालण्यासाठी तिनं काय केलेलं आहे। चांगुणाने विचार केला मोती पवळ्यानं सूप भरून सूप भरिले आली या वाडाईला ग बाई बाई आली या वाडाईला आली या वाडाईला ग बाई बाई आली या वाडाईला पवळ्यानं सूप भरिलं आणि ती ताबडतोब वाढण्यासाठी आली। ताबडतोब अंगणात आली आणि महाराजांना म्हणाली, महाराज ही भोळी भावडी भक्ती माझी, हे असणारं दान तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्या, मला आशीर्वाद द्या। त्यावेळेला महाराज म्हणतात, हे मोती पवळं धन दौलत आम्हाला काय करायचे, हे आकाश आमचं पांघरुण आहे, पृथ्वी आमचं अंथरुण आहे, झाडाच्या छायेखाली आम्ही झोपतो, उंशाला असणारी दगड असतात आमच्या, राख अंगाला आम्ही भासणारे, आम्हाला काय करायचं हे धन दौलत, मोती पोवळे नको आहे, हे नको आहे। त्यावेळेला ती काय म्हणते, माऊलीनं विचार केला काय बोलती बुवाला पोशाख देते लेवाईला। पंच प्रकारचा पोशाख त्या माऊलीनं आणलाय आणि घेऊन आली। पोशाख देते लेवाईला विनंती करती बुवाला ग बाई बाई विनंती चरणाला विनंती चरणाला ग बाई बाई विनंती चरणाला विनंती चरणाला ग बाई बाई विनंती चरणाला विनंती चरणाला ग बाई बाई विनंती चरणाला। हो जरी काठीचा पोशाख आणलेला आहे आणि त्या बुवांच्या चरणी अर्पण करत आहे, त्यावेळेला बुवा महाराज म्हणतात, आम्ही झाडाच्या साली अंगाला लावतो, आम्हाला पोशाख काय करायचा आहे, पोशाख नको आहे। महाराज तुमची विच्छा तरी सांगा, तुमची विच्छा काय आहे? त्यावेळेला महाराज म्हणतात, महाराजांनी विचार केला काही बोले चांगुणाला बोले चांगुणाला सात दिवसाचा उपवास मला माऊली भोजन द्यावे मला भोजन द्यावे मला ग माऊली भोजन द्यावे मला दिवसाचा माझा उपवास आहे, अन्नाचा कण पोटामध्ये नाही, माते मला काहीतरी जेवायला दे। असं म्हणल्याच्या नंतर माऊलीला खूप आनंद झाला। थांबा हा म्हणले बुवा, तो ताबडतोब मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला जेवायला घालते। अहो या ठिकाणी 500 ब्राह्मणाची पंगत रोज जेवत आहे म्हणले, आणि तुम्ही कसं विनमुख पाठवू आम्ही या ठिकाणी, तुम्ही थांबा आत्ता स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते। असं म्हणल्याच्या नंतर महाराज म्हणतात, साळी धाळी कांडून हे स्वयंपाक आम्हाला आवडणार नाही, हे नको आहे आम्हाला स्वयंपाक। माऊलीने काय केलेलं आहे, साळी धाळी कांडून माईन स्वयंपाक केला स्वयंपाक केला बोलती बुवाला बुवा तुम्ही बसावे जेवायला बसावे जेवायला महाराज बसावे देवायला साळी धाळी कांडून ताबडतोब पंच प्रकारचा स्वयंपाक केला। काही सांगू जेवणाचा ग बाई प्रकार सुवाशी भात ग बाई वरी आंबी भवर करंजीत भरली साखर तुपाची धार वरून तुपाची बाई धार तुपाची बाई धार वरून तुपाची बाई धार पंच प्रकारचं गोडगोड असं जेवण केलं। महाराजांच्या समोर ताट वाढून ठेवलेलं आहे। त्यावेळेला महाराज उठले आणि म्हणाले,
हे पंच प्रकारचं जेवण आम्हाला आवडत नाही। आम्ही जंगलात राहणारे, आम्ही मांस वगैरे खाणारे साधू आहे, आम्हाला हे आवडत नाही। त्यावेळेला माऊली म्हणती, महाराज माझी तुम्ही परीक्षा पाहता की काय, आपण साधू आहे, विभूती लावलेली आहे, अंगावरती भस्म आहे आणि तुम्ही मांस खाता, मला फसवू नका, तेही द्यायला मी तयार आहे। ठीक आहे माते, मला मांसच वाढायचं आहे तर नर मांस पाहिजे मला। त्यावेळेला श्रीयाळ राजा म्हणतो, महाराज मी माझ्या अंगाचं मांस काढून तुम्हाला ताबडतोब भोजनासाठी देतो। त्यावेळेला तो म्हणाला, नको, तू या सर्व जगताचा दाता आहेस, हजारो करोडो लोक तुझ्या दारामध्ये जेवण करतात आणि तुला जर व्याधी निर्माण झाली तर हे लोक उपवाशी मरतील, तुझा मांस मला नको। त्यावेळेला माऊली म्हणते, माझ्या अंगाचं मांस तुम्हाला मी देते। नाही नाही, तू पतिव्रत आहेस, या सर्व लोकांची तू सेवा करतेस, तू जर दुःखी होऊन पडलीस तर यांची सेवा कोण करणार आहे, यांना भोजन कोण देणार आहे, नको, तुझ्या अंगाचं पण मांस मला नको। मग त्यावेळेला महाराज म्हणले, तुमची काय विच्छा आहे ते तरी सांगा, जर तुम्ही माझी विच्छा मान्य नाही केली तर सत्व घेऊन जाईल। सत्वाचं नाव काढताच त्या पतिव्रतेच्या अंगावर काठा उभा राहिला आणि ती म्हणाली, काय आपली विच्छा आहे सांगा। त्यावेळेला महाराज म्हणतात, महाराज बाई बोले त्या सत्य सांगून आला, बोलतो माऊलीला चिलिया बाळका पुनी ग बाई बाई वाडावा भोजनाला, वाडावा भोजनाला बाळ ग बाई वाडावा भोजनाला। सात नवसाने जो चिलिया बाळ तुम्ही मागून घेतलेला आहे आणि तो चिलिया बाळ तो कापून आणि त्याच्या मांसाचं भोजन मला वाढा असं म्हणून सांगितलेलं आहे। त्यावेळेला माऊलीच्या काळजाला धक्का बसल्यासारखं झालं, एकुलतं एक पोटचं मूल कापून त्या बुवाला भोजन वाढायचं होतं, काय तो निष्ठुर बुवा, आता हे चालेल का या जगतामध्ये, ताबडतोब अटक केली जाईल। परंतु पूर्वीचे बुवाही तसेच होते आणि दोन्ही बाजू तशाच होत्या, भरपूर असं सामर्थ्य होतं प्रत्येकाच्या ठिकाणी। हा अशा अवस्थेत ठीक आहे म्हणले, महाराज तुम्हाला मी भोजन वाढते, परंतु अजिबात डोळ्याला पाणी येता कामा नये, डोळ्याला जर पाणी आणलंस तर मी न जेवण करता इथून निघून जाईल। ठीक आहे महाराज, काय हरकत नाही म्हणून ताबडतोब निघालेले। माऊलीनं विचार केला, पितांबऱ्याची कास खाऊन हाक मारत जाई, येरे येरे चिलिया बाळा कुठे तू खेळाई गुतलाई, खेळाई गुतलाई बाळा रे खेळाई गुतलाई। अरे माझ्या चिलिया बाळा पाडसा, तू कुठं खेळायला गुतलास, पितांबऱ्याची कास खवली आणि धावत त्या चिंत्रे शाळेकडे धावत गेली। अशात त्या माऊलीचा शब्द त्या बाळाच्या कानी पडला, आईचा शब्द मुलाला कळतो आणि मुलाचं म्हणणं त्या आईला कळतं। ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, लेकुराचे हित्त जाणे माऊलीचे चित्त, तशा प्रकारे आईचा शब्द मुलाला कळला आणि मला कुणीतरी हाक मारत आहे, माझी आई मला निहायला आलेली आहे, आणि तो धावत बाळ ताबडतोब आला। तो सुंदर होता बाळ, हा असा सुंदर होता काय सांगायचं महाराज, त्याच्यासारखं बालक यात्री जगतामध्ये नसेल असं सुकुमार तो बाळ ताबडतोब उचललेला आहे। माऊलीनं विचार केला, उचलून घेतला कडेला, घेतला कडेला घेऊन संगतीला, ग बाई बाई आली या वाड्याला, आली या वाड्याला ग बाई बाई आली या वाड्याला। छोट्याशा बाळाला संगती घेतलं, त्याचं कंपाळ वगैरे हुंगलं आणि त्याचं चुम्मण घेऊन ताबडतोब ती आपल्या वाड्यात आली। त्या बाळाला काय म्हणते, बाळ तुझा देह सार्थकी जाणार आहे, आई मला कशाला बोलवलंस। त्यावेळेला सांगितलं, बाबा एक अतिथी आलाय आणि तुझ्या मांसाचं भोजन तो मागत आहे। आई ठीक आहे, आनंदाने मी तयार आहे, कारण का मरून ह्या देहाला अग्न लावून जाळून टाकण्यापेक्षा माझा मांस एक असणारा साधू भक्षण करतोय आणि ते पवित्र होतंय,
त्याची दुर्गंधी न येता तो साधू मला जेवण करून अगदी अगदी पावन करून टाकत आहे आणि सत कार्याला म्हणले माझा देह उपयोगी पडत आहे, काय हरकत नाही माते, धन्य धन्य ते बाळ, आताचं म्हणलं असतं तूच मर जा, अशी अवस्था आहे। अशा अवस्थेत त्यावेळेला माऊलीला खूप दुःख झालं, किती मुलगा ज्ञानी आहे, अगदी पोपटाप्रमाणे तो बोलायला लागलेला आहे आणि असं बालक कापायचं। त्यावेळेला माऊली काय म्हणते, असणाऱ्या मुलाला काय म्हणते, माऊली बोले मुलाला, बोलती या मुलाला, करुगत काही प्यावा दुधाचा घोट, बाळा जन्म पुन्हा नाही, जन्म पुन्हा नाही, बाळा तुला जन्म पुन्हा नाही। जन्म पुन्हा नाही, एकच दुधाचा घोट पेरे, असं म्हणल्याच्या नंतर तिच्या स्तनातून दुधाच्या धारा उडू लागल्या आणि त्या छोट्याशा मुलानं पाना पिऊन घेतला अशा वेळेला। आणि त्या माऊलीनं काय केलेलं, माऊलीनं विचार केला, बाळ धरणीला पाडीला, धरणीला पाडीला, उरावरी गुडगा दिला ग बाई बाई, उरावरी गुडगा दिला, कापी ती बाळाला ग बाई बाई, कापी ती बाळाला, विचार केला काय बोलती बाळाला, धडगत नाही, घ्यावा दुधाचा घुटका, बाळा रे जन्म पुन्हा नाही, जन्म पुन्हा नाही, लाडक्या जन्म पुन्हा नाही। चिमण्या बाला पुन्हा जन्म नाही रे, एकच दुधाचा गुटका घे, पुन्हा हे जग तुला पाहायला मिळणार नाही। आई अशी बोलू नकोस, माझ्या पदरात पुण्य असेल तर मी नंतर आणखी तुझ्या उदरी जन्म घेईन, आई असावी तर तुझ्यासारखी। हा, आणि मग माऊलीला डोळ्याला धारा लागलेले, हृदय भरून आलं, कंठ दाटलेलं आहे, कडकडून मिट्टी त्या बाळाला मारली, पण हे करून चालणार नव्हतं, गोसावी थांबलेला होता, त्याला जेवायला द्यायचं होतं। अशा अवस्थेत माऊलीनं काय केलेलं, चांगुने न विचार केला, स्वयंपाक घरात जाई, बाळ पाडले धरणीला, पुरी गुडगा दिला ग बाई बाई, घावतीने मारीला, घावतीने मारीला, मानेवरी घावतीने मारी, घरात गेली आणि पितांबऱ्याच्या त्या पदराने असणारी तलवार पुसली आणि स्वतः त्याच्या वडिलाच्या हातात देऊन त्या बाळाच्या मानेवरती घाव मारला, शिरधंड वेगळं झालं, त्या भिंतीवरती रक्ताच्या चिळकंड्या उडल्या गेल्या। फार दुःख झालं त्या पती पत्नीला, परंतु दुःख करून चालणार नव्हतं, गोसावी थांबलेला होता, आपलं सत्व जाईल हे त्यांना माहीत होत। आणि मग काय, माऊलीनं विचार केला, सिरे लावी लसिक्याला, चांगुनेनं विचार केला, सिरे लावी लसिक्याला, लावी लसिक्याला, धंडाचा स्वयंपाक केला, बुवा तुम्ही बसावे देवाईला, बसावे देवाईला, ग बाई बाई बसावे देवाईला।
जेवायला बसा, जेवण तयार आहे. एवढ्यात तयार केलंस? हा नाही नाही, असं हे जेवण नको आहे. या धंडामध्ये नरक पेटाड आहे, पापी शरीर आहे. हा आणि हे असणारं दुःखदायी शरीर, याचं अन्न मला नको आहे, याचं मला जेवण नको आहे. महाराज म्हणले, काय करू तरी काय, जे मला आवड ज्याची आवड मला होती ते शिक्याला लावून ठेवलंस. जे ज्ञानानं भरलेलं मडकं आहे, ज्ञानाने जे भरलेलं शरीर आहे हा ते बाजूला ठेवलंच. हा धंडाचा स्वयंपाक मला केलास आणि शिर असणारं शिक्याला लावलंस. न डोळ्याला पाणी आणता, सत्वाचं उकळ व असणारं मुसळ करून त्या ठिकाणी ते कांडावं लागेल शिर पाच वव्या म्हणून गात. आणि पाच वव्या गाऊन हे शिर कांडून मला जर भोजन वाढलं तर जेवण, नाहीतर सत्व गेलं म्हणून सांग. काय हरकत नाही महाराज, तेही करायला मी तयार आहे. अहो छोटंसं पोटचं बाळ मारायला मी भ्याली नाही, आणि असणाऱ्या कांडायला काय मी भेणार आहे का, पण सत्व जाऊ देणार नाही. मग माऊली कांडायला लागलेली, उकळी मुसळी शिर घालून लागली कांडाईला, लागली कांडाईला रक्त उडे अंगावरी, देवबाई हसत्यात तिला, हसत्यात तिला शंभुदेव हसत्यात तिला. उकळात व मुसळात ते शिर घालून कांडायला लागली, अंगावर रक्ताच्या चिळकंड्या उडत. आणि शंभू महादेव मनात हसायला लागले, काय भक्ती आहे, काय निशम भक्ती आहे माझ्यावर, असा भक्त असावा. शंभू देवाला हसू आलं. आणि मग ती गायला लागली कांडीत कांडीत असताना. हा पहिली माझी ओवी गायली मी ज्याची त्याला, बाई ज्याची त्याला ज्याचा होता त्यानं नेला, ग बाई बाई ज्याचा होता त्यानं नेला, ज्याचा होता त्यानं नेला, ग बाई बाई म्हणले. हा जो बाळ ज्याने मला दिला होता, ज्याचा होता त्यानं नेला, म्हणले काय करायचं. अशा प्रकारच्या पाच वव्या तिने गायल्या आणि ते कांडून कुठून तयार केलं, त्याचा पाक केला, जेवण बनवलं. सिर कांडून माईन सोई पाक केला, सोई पाक केला बसावे देवाईला, महाराज बसावे देवाईला, बसावे देवाईला, महाराज बसावे देवाईला, बसावे देवाईला. महाराज जेवायला बसा, स्वयंपाक पूर्ण केलेला आहे. महाराज जेवायला बसले, जेवायला बसले, परंतु महाराज म्हणतात जेवता ताटावर बसले होते आता जेवणार, एवढ्यात ते उठून उभे राहिले. हा म्हणले, मी एवढ्या मोठ्या घरात एकटा जेवू का, मी काय राक्षस आहे का, मी एकटा जेवू शकणार नाही. चार पात्र करा, चार दोघं लोक माझ्या बरोबर जेवली पाहिजे. म्हणले, महाराज आता कोण जेवणार आहे तुमच्या बरोबर, असं करा माझ्या बरोबर तुम्ही दोघं पण जेवायला बसा. माऊली म्हणते, हे काय अघोरी पाप आहे, स्वतः त्या मुलाला जन्म द्यायचा आणि त्याचंच मांस आपण खायचं, हे कुणी सांगितलंय, कुठल्या ग्रंथामध्ये आहे. नाही नाही, हे करता येणार नाही. त्यावेळेला श्रीयाळ म्हणतो, चांगुणा हे जर आपण नाही केलं तर सत्व जाईल. तेवढ्यात श्रीयाळाला एकाएकी हुंदका आला आणि तो रडायला लागला, पोटच्या मुलाचं मांस खायचं असुरी पद्धत, हे कसं काय करता येईल. त्यावेळेला चांगुणा म्हणते, पतिदेवा 9 महिने 9 दिवस मी पोटामध्ये वागवला त्याला, आणि आता एक दिवस तुमच्या पोटात राहू शकणार नाही का, काय हरकत नाही आपण जेवायला बसूया, पण सत्व जाऊ द्यायचं नाही. धन्य धन्य ती माऊली, काय तिची विचाराची शैली होती. हा दोघं जेवायला बसले आणि एक ताट मात्र शिल्लक राहिलं होतं. मग आणखी बुवा उठून उभी राहिली, म्हणले अजून काय. अहो म्हणले, एवढ्या 3 माणसामध्ये एखादं बारकं लेकरू पाहिजे की जेवायला, लहान मूल जेवायला पाहिजे, म्हणले एखादं मूल जेवायला आणा. अहो म्हणले, महाराज
तेवढं होतं तेवढं कापलं म्हणले, एकटंच होतं म्हणले आम्हाला। हा, 12 नवसाने मागून घेतलेलं तेवढंच होतं, ते कापून तुम्हाला जेवायला वाढलं, आता कुणाचं मूल आणावं? शेजारी कुणी आणू देणार आहे का? नाही। अरे एवढंच मूल होतं, मग ज्या घरात मूल नाही त्या घरात आम्ही जेवत नाही म्हणले, निपुत्रिकाचं अन्न आम्ही खाणार नाही, ताबडतोब उठले बुवा। मग मात्र ती घाबरून गेली, आता काय करायचं, सत्वही जात आहे आणि बुवाही चाललेले आहेत, मग मूल इथं असल्याशिवाय आम्ही जेवत नाही म्हणले, बोलव तुझं मूल। असं म्हणता माऊलीने विचार केला, म्हणले पाठीमाग सत्व गेलं तरी चालेल, आणि तिनं अग्निकाष्ट घ्यायचं ठरवलं। त्यावेळेला तिनं काय केलेलं आहे, माऊलीनं विचार केला, अग्निकुंड पेटविला, कुंड पेटविला, दुःख झाले माऊलीला, उडी ग बाई घेती या अग्नीला, उडी घेती अग्नीला, ग बाई बाई उडी घेती। आता महागर हवं कोणासाठी? ज्या मुलासाठी संसार करायचा होता, राज्य करायचं होतं, ज्याच्यासाठी हे कमवून ठेवायचं होतं, जो मुलगा सुखात राहावा म्हणून जे पुण्य करायचं होतं तो संपलेला आहे, आणि शेवटी सत्वही जात आहे, मग राहायचं कोणासाठी, जगायचं कोणासाठी? मग दारात अग्नी होम तयार केलेला आहे आणि अग्नी प्रज्वलित केलेला आहे आणि शंभू महादेवाच्या नामाचा जप केला, विभूती कंपळाला भासलेली आहे आणि शंभू महादेवाचा नामाचा जप करीत त्या अग्नीला प्रदक्षिणा घेत आहे आणि अशी उडी टाकणार, एवढ्यात शंभू महादेव धावले गोसाव्याच्या वेशात असणारे। शंभू देवानी विचार केला, पदरतीचा धरीला, पदर धरीला, देवाचा धावा कर, हक मारावी बाळाला सुंदरी, हक मारावी बाळाला, हक मारावी बाळाला ग सुंदरी, हक मारावी बाळाला। गोसाव्यांनी पदर धरला, हे म्हणले वेड लागलं का म्हणले आत्महत्या करायसाठी? हा, ते पातक कुणाच्या डोक्यावर? वेडेस म्हणले, ज्या देवाची तू भक्ती करतेस त्या देवाच्या नामाचा जप कर आणि त्याच्या नामाचा धावा करून जप करून तुझ्या मुलाला हाक मार, जर तो देव सत्य असेल तर तुरगा तुझा मुलगा उठेल की? म्हणले हा, रडण्याचं काय काम आहे, भक्ती तुझ्या अंगात आहे का नाही, तू कुठल्या देवाची सेवा केलीस, तो देव तुला प्रसन्न होणार नाही का संकटाच्या वेळेला? हा, भक्ती जर केली मंडळीन जर संकट आलं तर ताबडतोब देव जागा सोडतो आणि त्या भक्ताच्या रक्षणासाठी येतो, त्याच्या विचा पूर्ण करतो, परंतु भक्ती पाहिजे। हा, नाहीतर पंढरपूरला जायचं आणि 36 नकरेवाली कॅसेट घ्यायचं, तमाशाचं म्हणलं कसा विठोबा यायचा आहे, तसंच मरा म्हणील। हा, काय सांगायचं, अवस्था खराब आहे सध्या। हा, पंढरपुराला वारी पोचवाय जातेत आणि तिथं तमाशा ऐकते, तमाशा, अशी अवस्था आहे आमच्या संतांची। हा, कसं त्या विठोबानं सहन करावं असो, पण एक दिवशी विटेऊन खाली उतरला का नाही, लगेच डांगनांग बोकना कुठवर चालणार आहे असो। अशा अवस्थेत या शंभू महादेवाने सांगताच त्या माऊलीने काय केलेलं आहे, माऊलीने विचार केला, धावा शंकराचा केला, शंकराचा केला, पितंबराची कास खवूनी, ग बाई गेली चिंत्र्या त्या शाळेला, हक मारी ती बाळाला, ग बाई बाई हक मारी ती बाळाला। कास खवली, ओम नमो शिवाय या नामाचा जप केला आणि या शंभू देवाच्या नामाचा जप करीत पितंबऱ्याची कास खाऊन त्या चिंत्र्या शाळेकडे धाव घेतली आणि त्या बाळाला हाक मारू लागली। एवढ्यात ते बाळ तिकडून धावत आलं, मातेचा शब्द ऐकता बाळ धावत आला, कडेवर घेतला ठेवला बुवाच्या पायी, ग बाई तिरी भवनात असा नाही, भवनात असा नाही, ग बाई बाई भवनात असा नाही, भवनात असा नाही, ग बाई बाई भवनात असा नाही, भवनात असा नाही, ग बाई बाई भवनात असा नाही। हो, महाराजांच्या चरणावर ते बाळ ठेवलं, त्रिभुवनामध्ये असं बालक नाही, महाराजांनी आशीर्वाद दिला। परंतु मंडळी,
मला एक प्रश्न पडतो या ठिकाणी, मूल तर कापलेलं होतं आणि हे कुठून आलं? त्याचा भाग असा आहे, तुम्ही खोटं म्हणाल, प्रत्यक्ष शिवलीला अमृत वाचून बघा मग कळेल. 14व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला ही कांडत बसली होती त्यावेळेला त्याची भेजाची जाळी उडून आकाशात गेली होती. मग पार्वतीवरून बघत होती कैलासावरून, हे काय चाललेलं आहे? शंभू भोळाय, भक्तांचं सत्व पाहायला जाईल परंतु भक्त जर कसोटीला उतरला गेला तर शंभूला त्या ठिकाणी काय कळणार नाही. त्या जर माऊलीनं मूल कापून जर वाढलं आणि पुन्हा जिवंत कर म्हणली तर काय करणार आहे शंभूदेव? म्हणून त्या पार्वती मातेचं पूर्ण लक्ष इकडे होत. हा, आपले पती काय करतायत, कशा प्रकारे छळतायत, पण पुन्हा कसोटीला भक्त उतरल्याच्या नंतर त्याची पुरेपूर जबाबदारी घेता येईल का? ही पार्वती तिथून बघत होती. मग पार्वतीनं काय केलेलं आहे? पार्वतीनं विचार केला वेशघारीचा धरीला, पार्वतीनं विचार केला वेशघारीचा धरीला, घारीचा धरीला पकडील जाळीला, ग बाई बाई सा जिवंत केला, बाळतीनं बनविला, ग बाई बाई बाळतीनं बनविला, हो. पार्वती मातेनं घारीचा वेश धारण केला आणि घारीचा वेश धारण करून तिथून ती उडली आणि आकाशात उडून गेलेली जाळी ताबडतोब तिनं ती पकडली आणि ताबडतोब ती जाळी घेऊन असणाऱ्या कैलास पर्वतावर गेली आणि पूर्वी होता तसा चिलिया बाळ साजीवंत केला संजीवनी बीजमंत्राने. आणि तो चिलिया बाळ तिलाच माता म्हणत होता. मग इकडं आईची हाक आली, आईची हाक आली, तो म्हणत आहे आई मला कोण तर हाक मारत आहे. त्यावेळेला पार्वती म्हणाली बाबा मी तुझी आई नाही, तुझी आई मृत्यू लोकात आहे आणि ती तुला हाक मारते, तू जा, तू जाऊ शकतो म्हणले तुझ्या आईला भेटायला. त्यावेळेला रस्ता कळत नव्हता. आई मला जाता येणार नाही, माझं घर कुठं आहे मला कळत नाही, हा मला अजिबात जाता येणार नाही. त्यावेळेला माऊली म्हणते काय हरकत नाही. त्यावेळेला पार्वतीनं काय केलं? पार्वतीनं विचार केला चिलिया घेऊन संगतीला, पार्वतीनं विचार केला बाळ घेऊन संगतीला, घेऊन संगतीला आली मृत्यू लोकाला, ग बाई बाई सोडीला पृथ्वीला, सोडीला पृथ्वीला, ग बाई बाई सोडीला पृथ्वीला, ताबडतोब पार्वती मातेनं मूल संगती घेतलं आणि संगती घेऊन या मृत्यू लोकात आली आणि मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर ते असणारं छोटंसं बाळ मृत्यूवर सोडलं. तुळशीच्या वाट्याच्या सावलीला ती थांबलेली आहे तुळशीजवळ आणि तुळशीजवळून अंगणात ते मूल सोडलं आणि त्यावेळेला ते मूल ताबडतोब आलेलं आहे. माऊलीचा शब्द ऐकता बाळ धावत आला, धावत आला, आनंद झाला तिला, उचलून घेती या बाईकडेला, घेती या बाईकडेला ती माऊली. हो, बाळ कडेला उचलून घेतला आणि कडेला घेतल्याच्या नंतर मोठ्या आनंदाने त्या बाळाला छातीशी कवटाळून धरलेलं आहे. बाळा किती वेळ तू कुठे गेला होतास रे? आणि बाळ आता तू मला सोडून जाऊ नकोस. त्यावेळेला बाळानं साधू महाराजांचे पाय धरले. ह, साधू महाराजांनी आशीर्वाद दिला, चिरंजीव नांदा, ह शेवटी तुमचा उद्धार होईल. हे बाळ सुकुमार आहे, त्रिभुवनामध्ये असं बालक नाही असं म्हणून महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर अवस्था काय, काय हवं ते माग? शंभूदेव बोलतो त्या गो बाई चांगून आला आणि स्त्री आळाला, काय हवं ते मागा मला, ग बाई बाई पाहिजे ते मागा मला, हवं ते मागा मला, ग बाई बाई हवं ते मागा मला, हो. शंभू महाराज प्रसन्न झाले आणि खरं रूप दाखवलं शंभू महादेवानी. हातामध्ये तिरसुळ आहे,
सापाचं वेटोळं गळ्यामध्ये आहे, हत्तीचं कातडं पांघरलेलं आहे आणि वाघाचं कातडं नेसलेलं आहे, आणि चंद्र आकृती असणारा चंद्र डोईवर शोभत आहे आणि त्या जटेतून गंगाच्या धारा वाहत आहेत। असा शंभू महादेव तिथं प्रकाश पडलेला आहे, तेज पसरलेलं आहे आणि आशीर्वाद दिला, काय हवं ते मागा म्हणले, मी तयार आहे। त्यावेळेला श्रीयाळ चांगुणा म्हणते, महाराज जन्मोन्जन्मी आम्ही तुझी सेवा करावी, प्रत्येक जन्मामध्ये शंभू देवाशिवाय दुसऱ्या देवाची सेवा घडू नये, हे एक वरदान द्या, आणि प्रत्येक जन्मामध्ये असा तुमच्यासारखा छळणारा देव आम्हाला प्रत्येक जन्मी भेटावा, हे एक मागणी। आणि आणखी एक मागणी कोणची आहे, आमच्या बरोबर आमच्या नगरवासियांची सुद्धा उद्धार झाला पाहिजे, एवढीच मागणी आहे, काय हरकत नाही। असं म्हणल्याच्या नंतर चांगुणाच्या बाई घरी उजड कशाचा झाला, बाई उजड झाला आशीर्वाद देऊनी शंभू देव कैलासाला गेला, कैलासाला गेला शंभू देव कैलासाला गेला। आणि कैलासाला निघून गेले, त्यांच्या अंगणामध्ये उजेड पडला, नगरवासी जमा झाले, मृत्युमुखी पडलेला बाळ तो उठला। आणि आणखी एक प्रश्न उद्भवतो, ज्यावेळेला मूल कापलं आणि ताटामध्ये वाढलं त्याचं काय झालं, पंच प्रकारचा जेवण तयार झालं मंडळी त्या ठिकाणी, हां, आणि गोड असं जेवण तयार झालं, सर्वजण त्या ठिकाणी जेवले वगैरे आणि भोजन वगैरे करून शंभू आशीर्वाद देऊन कैलास पर्वतावर निघून गेले। आणि निघून गेल्याच्या नंतर या पृथ्वीवर कित्येक तरी वर्ष त्या पती पत्नीनं राज्य केलं, पतिव्रतेचा बाई नेम नेम चांगुणान केला, चांगुणान केला सत्वावसाठी बाळबाई भोजनाला दिला, बाळ भोजनाला दिला ग बाळबाई भोजनाला दिला। त्या चांगुणेने केला आणि सत्वासाठी बाळ भोजनाला दिला, स्वतःचा बाळ कापला, किती शक्ती होती, काय दानशूरत्व होत। आताची माऊली म्हणेल का एखादं बाळ कापील का, किंवा एखाद्या अतिथीला जेवायला वाढील का, घरी कोण नाही म्हणून सांगा, अशा अवस्था, धर्म बुडून गेलाय, सध्या धर्माचा लोप झालेला आहे जगतामध्ये। असो अशा अवस्थेत शंभू महाराज कैलासाला गेले, हजारो वर्ष राज्य केले या पती पत्नीनं, आणि शेवटी कैलास पर्वताहून विमान आलं। म्हणून या ठिकाणी चौघजण व सर्व असणारे नगरवासी त्या विमानामध्ये बसले, विमानात बसून बाई आशा ग वेळेला, सर्व घेऊन संगतीला गेलेत कैलासाला ग बाई, बाई गेलेत कैलासाला, गेलेत कैलासाला ग बाई, बाई गेलेत कैलासाला। चांगुणा चिलियाबाळ व सर्व गावातील नगरवासी यांच्या बरोबर सर्व असणाऱ्या त्या विमानामध्ये बसून कैलास पर्वतावर गेले आणि यांचा उद्धार झाला, चरणावरती जागा मिळाली, असा भोळा शंभू आहे। जो कोणी शंभूदेवाची भक्ती करील त्याची अहोरात्र तो असणारा शंभूदेव पाठ राखील, ही माझं सांगणं आहे, म्हणून सांगायचा करतावा। बारशी तालुक्यात आहे सुरडी माझं गाव, सुरडी माझं गाव चांगुणेचं गीत गातो मनोज भडकवाड माझं नाव,